मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। एक 4 साल की बच्ची के ऊपर लोहे का गेट गिरा और उस बच्ची की मौत हो गई। मामला वसई पश्चिम स्थित पापड़ी तालाब के पास का है। बताया जा रहा है कि ये 4 साल की मासूम बच्ची तालाब के नजदीक गेट के पास खेल रही थी और तभी लोहे का भारी भरकम गेट इस बच्ची के ऊपर गिर गया। बच्ची गंभीर अवस्था में घायल हो गई और इसे अस्पताल पहुंचाया गया, मगर दुर्भाग्य से इस बच्ची की मौत हो गई। वहीं इस घटना के बाद स्थानीय लोगों में काफी गुस्सा है और सामाजिक कार्यकर्ता अभिलाषा वर्तक ने इस हादसे का आरोप लगाते हुए जिम्मेदार ठेकेदार को बताते हुए कहा है कि गेट का रखरखाव सही नहीं था, इसलिए कि हादसा हुआ है। वहीं लड़की के माँ बाप भी अपनी बच्ची की मौत हादसे में होने की वजह से मुआवजे की मांग कर रहे हैं। सामाजिक कार्यकर्ता अभिलाषा वर्तक ने इस पूरे घटना को लेकर क्या कुछ कहा है आपको सुना दें। आणि त्या लोखंडी गेटच्या जवळ एक 4 वर्षाची भूमिका, हिच्या अंगावरती तो लोखंडी गेट पडला आणि तिची जागीच मृत्यू झाली। आता भूमिकाची मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? भूमिकाच्या मृत्यूची जबाबदारी फक्त वसई विरार महानगरपालिकाच आहे। त्यामुळे मी ही मागणी करते की जे कोण तिकडचे ठेकेदार असतील किंवा जे कोण तिकडचे अधिकारी असतील त्यांच्यावर एन्क्वायरी ही बसलीच पाहिजे आणि त्यांना कठोर कारवाई झालीच पाहिजे। काय दोष होता त्या 4 वर्षा मुलीचा? अरे आणि हा एकच गेट नाही आहे, जर का तुम्ही पापडी तलावाच्या बाजूला गेला तर तिकडे अजून 2 गेट आहेत जे असेच फक्त भिंतीला लावलेले आहेत। म्हणजे इतकी इरिस्पॉन्सिबिलिटी! तुमच्या VVMC-च्या इरिस्पॉन्सिबिलिटीमुळे आज 4 वर्षाची भूमिकाची मृत्यू झालेली आहे। आणि ही मृत्यू पहिल्यांदा नाही झाले, ह्याच्या आधी देखील तलावामध्ये मुलं पडलेली आहेत, कारण की त्या तलावाला काही प्रोटेक्शनच नाही। पुढे जर तुम्ही जाल बौद्धपाडाचा जो तलाव आहे त्या तलावाला देखील काहीच प्रोटेक्शन नाही आहे आणि त्या तलावात देखील 4 ते 5 वर्षा आधी 9 वर्षाची मुलगी वारलेली आहे। त्यामुळे मी ही मागणी करते की VVMC-च्या अधिकाऱ्यांवरती आणि त्यांच्या ठेकेदारांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि भूमिकाला न्याय हा मिळालाच पाहिजे।